आयोजित कार्यक्रम की शुरुआत वंदना से की गई। बुद्ध धर्म में पौष पूर्णिमा को काफी महत्व होता है। इसी तहत इस कार्यक्रम में भारतीय बुद्ध महासभा के कार्य का और समता सैनिक दल उनके काम का लेखा जोखा प्रदान किया। महिलांनी महिला असो किंवा पुरुष असो, तुम्ही समता सैनिक मध्ये सामील व्हा, शिबिर घ्या। इथे ताईंना मी खरंच विनंती करते, खूप तुम्ही धन्यवादास पात्र आहात। दुसरी गोष्ट अशी की मी 2016 ला समता सैनिक मध्ये आले, आमचे प्रमोशन झाले, ह्यात आमच्या सिनियर्स आहेत, पण मी कराटे क्लासेस घेते आणि समता सैनिक मध्ये आल्यानंतर काही महिला म्हणजे ज्या सैनिक मध्ये आहेत किंवा सैनिका व्यतिरिक्त आहेत त्यांना मी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देते, पोलीस ट्रेनिंग पण दिलेले आहेत, माझे कराटे क्लासेस आहेत। तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सक्षम बना, कुठेही गेल्यानंतर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठलाही प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे। आता ताईने एका उभं केलं तर पहिल्यांदा उभं राहायला थोडी भीती वाटतेच, महिला असू देत कोणी असू दे, कारण एवढ्या जण समुदायासमोर बोलायचं म्हणलं की ततपप होतं। तर मला असं वाटतं की तुम्ही खंबीर राहा, तुमच्यामध्ये कुठले तुम्ही स्त्रिया म्हणलं तर कुठेही तुम्ही कमी नाही, तुमच्यात एवढी शक्ती आहे की तुम्ही तिला जागृत करा। आणि एवढंच म्हणेन की आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि याच्या पुढचं विनीताताई माने सांगणारच आहेत, जर समता संकुलामध्ये तुम्ही शिबिर घेणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला मदत हवी असेल तर आम्ही इथे नेहमीच उपस्थित राहू, तुम्ही जर बोलवलात तर। दुसरी गोष्ट की इथे आम्ही सरपंच सरांना विनंती करते की जर इथे शाळा आहेत, इथे शाळा असेल तर तिथे जर तुम्हाला सेल्फ डिफेन्सची किंवा कराटे क्लासेसची जर आवश्यकता असेल तर आम्ही कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला देऊ शकतो। माझे मी पोलीस ट्रेनिंग पण देते तर त्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करते की असं काय असेल तर तुम्ही सांगा। धन्यवाद, जय भीम। वाशिममध्ये ज्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पौष पौर्णिमा निमित्त केलेला आहे आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती पण आहे। आपण जयंती साजरी करतो म्हणजे काय करतो की त्यांनी जे काम केलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे त्यांना उजाळा देतो आणि त्यांच्या मार्गावरती जाण्याचा आपण प्रयत्न करतो। अशा या दुय्यम त्यांनी जे विषय धरून जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आणि ते आम्हाला बोलवलं, समता सैनिक दलाला बोलवलं की तुम्ही येऊन इकडे गायडन्स करा। तसं बघितलं तर आपण ज्या ज्या घरामध्ये ज्या ज्या महिलांनी पुढाकार घेतला, क्रांती केली, त्यांच्या घरामध्ये आपण माता रमाईला बघितलं तर त्यांनी बाबासाहेबांना घडवलं, बाबासाहेबांनी जगात इतिहास केला। राष्ट्रमाता यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी जगामध्ये विश्वास केला। मग त्याच पद्धतीनं आपण जर त्यांच्या लेखी आहोत तर आपलंसुद्धा काहीतरी काम आहे, आपलं पण कर्तव्य आहे। बाबासाहेबांनी आपल्याला धार्मिक भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपल्याला धम्माचं आपण श्रवण करू शकतो, धम्माचं आपण ज्ञान घेऊ शकतो, त्या मार्गावरती जाऊ शकतो, असं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे की आपण आपलं जीवन निर्मळ करू शकतो, आपल्या जीवनामधले सगळे काही दुःख काय असेल ते निवारण होऊ शकतात या धम्मामुळे, असा हा पवित्र धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे। परंतु समता सैनिक दल हे बाबासाहेबांनी स्थापन केलं याचं कारण काय आहे? ज्यावेळेस बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला त्यावेळेस जी विषमता होती
ती विषमता त्यांना नष्ट करायची होती. 14 तळ्याचा सत्याग्रह हा पाणी पिण्यासाठी नव्हता तर तो समानता मिळवून देण्याचा होता. पाणी हे निसर्गाची देणगी आहे आणि इथे कोणाचाही कोणालाही अधिकार नाही कोणी ते पाणी हिरावून घेण्याचा किंवा तो निसर्गाने दिलेला अधिकार हिरावून घेण्याचा. आणि तेच क्रांती बाबासाहेबांनी ते 14 तळ्याचं पाणी प्राशन करून तो तुम्हा आम्हा आपल्या सर्वांना तो समानतेचा अधिकार दिलेला आहे. आणि समता सैनिक दल म्हणजे काय ते ह्या समाजामध्ये ह्या देशामध्ये जी विषमता आहे ती नष्ट करणे आणि समानता निर्माण करणे हा मुख्य ध्येय होता. आणि त्याच्यामध्येच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे. आणि त्याच वेळ बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हे दोन्ही आहे. आणि जसं विहार तेथे वंदना वस्ती तिथे विहार तसंच घर तिथे एक तरी सैनिक झाला पाहिजे. ज्या घरामध्ये एक तरी स्त्री शिकते ती घराचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीने प्रत्येक घरामध्ये एक तरी महिला ही सैनिक असलीच पाहिजे. एक महिला सैनिक असली तर ती घरामध्ये पूर्ण सैनिक तयार करू शकते, पूर्ण फौज तयार करू शकते. आणि कोणाची हिम्मत होणार नाही की आज मुलींवरती होणारे अत्याचार असो, सामाजिक अत्याचार, कुठल्या प्रकारचे अत्याचार असो, ते आपल्याला आपण आपलं संरक्षण स्वतःहून केलं पाहिजे. आणि ते धाडस सगळ्यांनी धरलं पाहिजे की आपण हे सगळं काय करू शकतो. आपण कोणावरती विसंबून राहू नये, अवलंबून राहू नये. आपला आता आपलं संरक्षण आहे ते आपल्याला स्वतःला करायचं आहे. ही खूनगाठ बांधून सगळ्यांनी या वाशिम शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त महिलांनी तरुण मुलांनी तरुण मुलींनी या समता सैनिक दलामध्ये येणं गरजेचं आहे. फक्त वयोवृद्ध किंवा कामनिवृत्त झालेले किंवा ज्यांना कामं नाहीत त्यांनी सैनिक व्हायचं नाही तर ही सगळ्यांची आपली नैतिक जबाबदारी आहे. जे बाबासाहेबांचं काम आहे कार्य आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि आपल्याला आपल्या समाजाने बाबासाहेबांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे आणि तसंच आपल्याला सुद्धा ते आपली नैतिक जबाबदारी पार पाडायची आहे. त्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त सैनिकमध्ये भरती होऊन सैनिक शिबिर राबवा आणि आपल्या संस्थेला आणि हे संरक्षण आपल्याला द्यायचं आहे.